हरी ओम श्रीराम अंबज्ञा। माझं नाव जान्हवी मीरा शुक्ल आणि आता मी तुम्हाला बापूंचं अनुभव सांगणार आहे आणि त्या योगेश्वरनगर जळगाव मी या केंद्राकडून आहे। आणि एका दिवशी मी शाळेत गेलेली होती आणि त्या दिवशी माझी मैत्रीण 11 वाजता माझी मॅथची टेक्स्टबुक घ्यायला आली होती। त्या दिवशी ती शाळेत आलेली नव्हती आणि ती 11 वाजता आलेली होती आणि माझी स्कूल 1 वाजता सुटणार होती। तर मग आईने सांगितलं की जान्हवी तर शाळेत गेलेली आहे, ती तर 1 वाजता घरी येईल। तर मग ती म्हणाली की राहू द्या काकू, मी आहे ना 1 वाजता येऊन जाईल परत। तर मग आईने विचार केला की आता ही इतक्या दुरून सायकलीवरतून ही एकटी झाली आहे, तर मग हिला थांबून घेऊ। तर मग आईने तिच्याकडून तिच्या सायकलीची चाबी उचकवली आणि तिने कुठेतरी ठेवून दिली। तर मग मी 1 वाजता आली आणि मग मी तिला मॅथची टेक्स्टबुक दिली आणि मग निकिता म्हणाली की आहे ना चला काकू आता आम्हाला घरी जायचं आहे, प्लीज मला आहे ना माझी सायकलीची चाबी द्या। आई विसरून गेली की आईने ती चाबी कुठे ठेवली। तर मग आहे ना आईची शोधाशोध सगळे शोधायला लागले। मग आहे ना शेवटी मला माझ्या मैत्रीण निकिताने तिने मला विचारलं, म्हटलं की बापूंना विचारतं की कुठे ठेवलेली आहे की आहे ना बापू तुझ्याशी मनातून बोलतात। तर मग मी बापूंना विचारलं, बापू माझ्या मैत्रिणीची चाबी सापडत नाही कुठे ठेवली ती। तर मग बापूने सांगितलं की हॉलच्याच दरवाजाच्या मागे पा, तिथेच टांगलेली आहे। आणि जेव्हा मी तिथे पाहिली तर मग तिथेच निघाली। मला पण आहे ना काहीच विश्वास नव्हता की खरंच बापू माझ्याशी बोलतात का, आणि मी तो प्रश्न पहिल्यांदाच विचारलेला होता। तर मग आहे ना ही खरंच बापूंची कृपा। हरिओम श्रीराम अंबज्ञा।